प्रवाह विरुद्ध काम करत पुढे जायचं. त्यांना वाटलं हे गुरु असं जर करीत राहिलं तर आपली धडगत नाही. वादळ अंगावर घ्यायची आणि समाज परिवर्तनासाठी प्रत्येक क्षण जगायचा. गेली 5 दशकं हाच वसा घेत कॉम्रेड गोविंद पंढरीनाथ पानसरे झटत राहिले. अखेर शुक्रवारी रात्री हे वादळ शांत झालं. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. अखेर तो झंझावात शांत झाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हारमध्ये गोविंद पानसरेंचा जन्म झाला. घरात गरिबी, शिक्षणाचा गंध नाही अशा वातावरणात वाढलेल्या पानसरेंना मात्र ध्यास होता तो शिक्षणाचा. याच ध्यासापोटी वयाच्या 15व्या वर्षी पानसरे कोल्हापुरात आले आणि इथल्याच रांगड्या मातीनं त्यांना लढायला शिकवलं. कितीही संकट आली तरी हार मानायची नाही हा त्यांचा स्वभाव. ते जेव्हा कोल्हापुरात आले होते तेव्हा अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं. अशाच खडतर परिस्थितीत त्यांनी पदवी आणि कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि वकील म्हणून कामाला जोमानं सुरुवात केली. हा प्रवास सोपा नव्हता. काही काळ त्यांना शिपाई म्हणून नोकरी करायला लागली, वृत्तपत्र विकायला लागली आणि प्रसंगी रस्त्यावर त्यांनी गंगवेही विकले. कुठलंही काम हलकं नसतं, श्रम केल्याशिवाय काहीही मिळत नाही याच विचारांमधून त्यांची कम्युनिस्ट पक्षासोबत जी नाळ जुळली ती अखेरच्या श्वासापर्यंत कायम होती. आपल्या 60 वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी अनेक लढे उभारले, अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. वर्णव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांशी उभा वादही घातला. समाजातल्या या अनिष्ट रूढी, परंपरा, जातीप्रथा याविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला. यामध्ये त्यांना विरोध सहन करावा लागला, अपमान पचवावा लागला, पण या सर्व परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपलं परिवर्तनाचं व्रत सुरूच ठेवलं. शिवाजी कोण होता या त्यांच्या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांचं एक वेगळं रूप समाजासमोर आलं. समाज प्रबोधनाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी वयाच्या 82व्या वर्षीही हा लढवय्या लढत होता. विचारांचा लढा विचारांनी जिंकता न आल्यामुळे प्रतिगामी शक्तींनी पुन्हा आधार घेतला बंदुकीच्या गोळीचा. कॉम्रेड शरीराने गेलेत पण विचारांनी अमर आहेत. आम्ही पुढे येणार, तुमच्याला आम्ही पुढे येणार, तुमची इच्छा पूर्ण करणार. आम्ही थोर गांडोळांचा डोंगी जमाव नाही, साध्याच माणसाचा एल्गार येत आहे. या लढवय्या कॉम्रेडला IBN लोकमतची श्रद्धांजली.